आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया. महाविकास आघाडीमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेवरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. वांद्रे पूर्वचे विद्यमान काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी आहेत, तर ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीला वरुण सरदेसाई हजर आहेत, मात्र झीशान सिद्दीकी हे मात्र अनुपस्थित आहेत. अंतर्गत बैठकीला इतर पक्षांचे नेते का आणि कसे असा सवाल झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलाय. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. वांद्रे पूर्वच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ही चढाओढ आपल्याला दिसून येते. ऐसा कभी पहले हुआ नहीं, तो अगर ऐसा होने जा रहा है तो एक कार्यकर्ता की हार है. अगर आप अपने इंटरनल पार्टी मीटिंग में कोई शिवसेना उपट्टा का लीडर आए, वो वरुण हो या कोई भी हो, तो ये गलत ही है. मैं कांग्रेस का सिटिंग आमदार हूँ वांद्रे पूर्व से और जरूर लड़ूंगा वांद्रे पूर्व से, मगर अगर शिवसेना उपट्टा कहती है कि उनको लड़ना है तो कैसे कह सकती कांग्रेस को, कहीं ना कहीं तो स्टैंड लेना पड़ेगा. और बहरहाल मीटिंग की बात हो तो वरुण से पूछिए आप, वो कहा क्यों गए थे, क्या उनको कांग्रेस पार्टी ज्वाइन करना है या वो शिवसेना उपट्टा में खुश नहीं है या क्या है. ये इंटरनल पार्टी मीटिंग्स में दूसरी पार्टी का जब जाना, क्योंकि अलायंस तो आपका अननेचुरल है, आज है कल नहीं रहेगा, तो कांग्रेस पार्टी के जो कार्यकर्ता है तो हमेशा आपके साथ रहे हैं, तो ये मद्देनजर हाईकमांड को जरूर रखना है. तो वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीवरून झीशान सिद्दीकी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काँग्रेसच्या बैठकीला वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट कास्टिंग झालं त्याच्यामध्ये 7 आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता. त्याच्यातल्या 2 आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलेलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.